आज आपण एक पालेभाजीचा प्रकार बनविणार आहोत। तर या पालेभाजीचं नाव आहे करडई। ही करडईची भाजी बऱ्याचशा लोकांच्या अपरिचित अशी भाजी आहे। पूर्वीच्या काळात या भाजीच्या बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होत असे आणि ही भाजी उष्ण असल्यामुळे याचा उपयोग पित्तनाश करण्यासाठी करायचे। आत्ताच्या काळात या भाजीचा प्रकार हा लुप्त होत चाललेला आहे आणि ही भाजी बनविण्याची रेसिपी बऱ्याच गृहिणींना देखील अवगत नाही आहे। म्हणून मी तुम्हाला ही भाजी बनविण्याची रेसिपी माझ्या कोल्हापुरी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये दाखविणार आहे। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडलीच तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काही कमेंट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। करडईची हाटीव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे। 4 हिरव्या तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत, अर्धा लसूण त्याच्या बारीक पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत, 2 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, अर्धा टीस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून शेंगदाणे घ्यायचे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत, 1 टेबलस्पून नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा चण्याचं पीठसुद्धा वापरू शकता। त्याचा वापर आपण भाजीचा थिकनेस वाढवण्यासाठी करणार आहोत। आणि एक जुडी करडईची भाजी ही आम्ही हिरवीगार अशी घेतलेली आहे, आपण पाहू शकता। त्याची ही पाने अशा प्रकारे काटेरी काटेरी असतात, पण खायला फार छान लागते ही भाजी। आता ही भाजी आपण चिरून घेणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत। आता ही भाजी आपण छान चिरून घेतलेली आहे, तिला आता आपण शिजून घेणार आहोत आणि त्यानंतर हटून घेणार आहोत। आणि ही करडईची भाजी आपण चांगली शिजवून घेतलेली आहे, ती आता आपण हटून घेणार आहोत। आता ही भाजी चांगल्या प्रकारे हटलेली आहे, तिला आता आपण बनवण्याची प्रक्रिया सुरू करूयात। आता आपण गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 पळा तेल टाकून घेऊ। हे जे नाचणीचं पीठ आहे ते या भाजीमध्ये आपण मिक्स करून घेऊयात, कारण त्याचं थिकनेस वाढवण्यासाठी। कारण एकदा का भाजी गरम झाली की त्या पिठाचे त्यामध्ये गाठी तयार होतात, त्यामुळे आधीच आपल्याला त्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चांगल्या प्रकारे मिश्रण करून घ्यायचं आहे त्याचं। मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा चण्याचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे, त्याला आपण फोडणी देऊन घेऊ। पण आपण जे उकडून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालणार आहोत। हळद टाकून घेऊ अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। आपली फोडणी छान प्रकारे भाजलेली आहे, त्यामध्ये आपण आता ही भाजी मिक्स करून घेऊ। भाजीला आपण छान उकडी काढून घेऊयात। त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये, कारण झाकण ठेवल्यामुळे त्या भाजीतला जो हिरवेपणा आहे तो निघून जातो। आता या भाजीला छान उकडी आलेली आहे, तिला आपण आता सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ। आणि अशा प्रकारे आपली करडईची भाजी छान तयार झालेली आहे, आपण पाहू शकता।
छान तिला थिकनेस सुद्धा आलेला आहे आणि छान स्मेल सुद्धा येतो आहे। ही भाजी आपण भातासोबत ग्रेव्ही म्हणून सुद्धा खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो। आज आम्ही नाचणीची भाकरी बनवली आहे भाजीसोबत खाण्यासाठी।